काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. कमी किमतीत थंडगार पाणी देणारा गरिबांचा फ्रीज आता बाजारात दाखल. होय, सध्या मार्च महिना सुरू आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला चाहूल लागते ती उन्हाळ्याची. सगळीकडे वातावरणात तापमान वाढायला सुरुवात होते. मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहरात नागरिक तर उकाड्याने त्रस्त होताना दिसतात. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुलांच्या शैक्षणिक परीक्षा संपल्यानंतर अनेक जण कडाक्याच्या उन्हाला कंटाळून सुट्टीसाठी आपापल्या गावी देखील जातात. किंबहुना गावाकडे देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि अशा वातावरणात मानवी जीवाला गारवा हवा असतो. प्रत्येक जण थंड पाणी कुठे मिळेल हे बघत असतो. त्यातच आपल्याला रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी पाणपोई दिसतात. नाशिक शहरातही रस्त्याच्या कडेला आपल्याला ठिकठिकाणी पाणपोई असल्याचं पाहायला मिळत. उन्हाच्या झळा आता चांगल्याच जाणवू लागल्या. नागरिकांना थंड पाण्याची गरज देखील भासू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ आता बाजारात दाखल झाला. होय, या माठाचं थंडगार पाणी पिल्यावर जी तृप्ती येते ना त्याची चव महागातल्या महाग असलेल्या फ्रीजचं पाणी पिल्यावर देखील मिळणार आहे. कुंभार हे व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनवण्यासाठी मग्न असतात. उन्हाळ्याच्या प्रारंभी माठ बाजारात दाखल होतात. थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणं गरिबांना आवाक्याबाहेर असल्याने मातीच्या माठांना फ्रीज मानून तहान मागवताना नागरिक दिसून येतात. मातीच्या माठात अनेक औषधी गुणधर्म देखील असतात, त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात माठाला मागणी आहे आणि माठ विक्रीची दुकानं सध्या थाटली. त्यामुळे उन्हाची कलाई जाणवत असताना माठाचं थंडगार पाणी मिळाल्यावर मनाची जी तृप्ती होते ना त्याला काही तोडच नाही. त्यामुळे आला उन्हाळा, तब्येत सांभाळा आणि थंडगार पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी घरात आपल्या घरात असे सुंदर डिझायनर एक तरी माठ असलाच पाहिजे. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजिज सय्यद.